स्त्री शिक्षणाचे जनक असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी स्टेशन रोडवर असलेल्या त्यांच्या पुतळ्याला सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आलं। धुळे शहराचे माजी आमदार तथा धुळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी विलास पाटील, राजेश बागोल, दिलीप देवरे आदींसह समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते। मराठा महासंघाच्या वतीने अभिवादन करण्यासाठी जिल्हाध्यक्ष जगन ताकटे, ज्येष्ठ सल्लागार साहेबराव पाटील, वैभव पाटील, युवक जिल्हाध्यक्ष विक्रमसिंग काळे, मच्छिंद्र निकम आदींची उपस्थिती होती। दलित समाजाच्या वतीने एम जी धिवरे, वाल्मिकांना दामोदर, हरिश्चंद्र लोंडे, भैयासाहेब पारेराव आदींनीही महात्मा फुलेंच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी, डॉक्टर सुशील महाजन, योगेश जगताप आदींसह फुले आंबेडकर अनुयायांची अभिवादनासाठी रीघ लागली होती। यावेळी असंख्य मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केले।